नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया हे गुलाबाची रोपाची अवस्था कशा पद्धतीने झाली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे रोपाचे जे पानं आहे ती करपल्यासारखी झालेली आहे. आणि हे जे फुल आहे तुम्ही बघू शकता फुलाची वाढ पूर्णपणे झालेली नाही आहे, छोटं फूल आलेलं आहे. आणि या फुलाला मावा पडलेला आहे या फुलावरती. तर यासाठी कुठला उपाय करावा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. त्यानंतर मित्रांनो, हे बघा, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मावा पडलेला आहे, फूल पूर्णपणे खराब झालेलं आहे. तर हे ठीक आहे, बघू शकता. आपण एक पाकळी तोडून बघूया. हे बघा मित्रांनो, याच्यावरती मावा पडलेला आहे या फुलावर. तर यासाठी कुठलं औषध फवारावं ते आपण बघणार आहोत. हे बघू शकता फूल पूर्णपणे माव्याने भरून गेलेलं आहे. तर अशा अवस्थेमध्ये फुलाची वाढ पूर्णपणे होत नाही आणि हे फूल कुठल्याही कामात येत नाही. याच्यावर रोगराई असल्यामुळे हे फूल कुठल्याही कामात येत नाही आणि हे सडून जातं, खराब होतं. त्यानंतर याच्यासाठी आपण पेस्टिसाईड फवारी करू शकतो, म्हणजे स्प्रे करू शकतो. त्यामध्ये मोनोसिल नावाचं औषध आहे, ते मोनोसिलची स्प्रे तुम्ही याच्यावर करू शकतात. त्यानंतर मोनोसिल जर उपलब्ध नसेल तर कॉन्फिडोर नावाचं औषधाची फवारणी तुम्ही सुद्धा या रोपावर करू शकतात, ज्यामुळे जे मावा आलेला आहे तो पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर याची पानं जे आपण बघू शकतो की कशी करपलेली आहे, म्हणजे याच्यावर बुरशीनाशक आपल्याला फवारावं लागेल, ज्यामुळे ही पानं क्लिअर होतील आणि नवीन येणारे पानं किंवा फुलं चांगले राहतील. तर त्यासाठी बुरशीनाशक आपण फवारू शकतो. त्यामध्ये साप पावडर जी आहे ती वापरून पाण्यामध्ये मिक्स करून ती आपण याच्यावर स्प्रे करू शकतो. यामुळे याचं जे बुरशी आहे किंवा जे पाण्याचे करपलेले सारखे दिसत आहे तर ते सुद्धा याच्यामुळे क्लिअर होतील. त्यानंतर साप पावडर तुम्ही मुळ्याजवळसुद्धा टाकू शकता, ज्यामुळे मुळ्यांना बुरशी वगैरे लागलेली असेल तर तीसुद्धा याच्यामुळे क्लिअर होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करून गुलाबाचे रोप आणि गुलाबाचं जे फुलं आहे ते चांगल्या पद्धतीने निरोगी बनवू शकता. त्यानंतर आपण बघू शकतो हे फूल जे आहे खूप छोटंसं आहे, तर त्याची वाढ पूर्णपणे झालेली नाही आहे. तर हे कशामुळे झालं, कारण ह्या रोपाला जे आहे साधारणतः 2 ते 2.5 महिने झालेले आहे. तसं मी याला कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझर म्हणजे खत वापरलेलं नाही आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की प्रत्येक 1.5 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर तुम्ही याला फर्टिलायझरचा डोस द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही 5 ते 10 ग्रामपर्यंत कोणत्याही प्रकारचं खत 10-26-26 असो किंवा 18-46 असो किंवा 20-20-0-13 असो, अशा प्रकारचं कोणतंही खत तुम्ही या रोपाला देऊ शकता. त्याची टाचणी करायची आहे आणि त्यानंतर त्याला खत टाकायचं आहे. खत टाकताना एक काळजी घ्यायची आहे, कुळाच्या रोपाजवळ खत टाकायचं नाही, थोडं लांब टाकायचं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण रोपाची काळजी घेऊन चांगल्या पद्धतीने फुलांची वाढ करू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.